माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. विचारलो की सर मुलांना तुमच्यापैकी शेतकऱ्याची मुलं किती आहेत? साधारण 2000 मुलं असतील. तर सर 2000 मुलांपैकी फक्त 4-5 जणांनी हात वर केले आणि तेही लाजत, म्हणजे इकडे दिसू नये मुलींना, कॉलेजचं वय, तिकडे जर कळालं आपण शेतकऱ्याचे आहोत कष्टकऱ्याचे आहोत काय आहोत. आणि मला तिथं सापडले शेतकऱ्यांची आत्महत्या. खरं तर आज शेतकऱ्याचे लेकरं शासनामध्ये प्रशासनामध्ये गेले, मोठमोठ्या हुद्द्यावर गेले, देशाचं नेतृत्व करू लागले, राज्याचं नेतृत्व करू लागले, प्रशासनामध्ये मोठे मोठे अधिकारी झाले. असं वाटलं की आता शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील 4, पण झालं उलटं सर. शेतकऱ्याची मुलं तिथे गेले आणि शेतकऱ्यांची आत्महत्या वाढल्या. त्याचं कारण मला त्या चोपड्याला सापडलं. मग ज्या लेकरांना आपण शेतकऱ्याचे आहोत आपण कष्टकऱ्याचे आहोत हे सांगायची लाज वाटत असेल तर त्या आईवडिलांनी आत्महत्या नाही तर काय करावं? की झाड वाळविणे खावे फांदी फांदी बेईमाना. शेतकऱ्यांची अवस्था आमच्या त्या झाडासारखी झाली सर. की झाडाला की झाड वाळविणे खावे फांदी फांदी बेईमाना, चोचीमध्ये दाणा नाही सारे राखून हिराणं. हाहाकार झाला तरी नका दुभंगून जाऊ, पाखरानं लढूया रे नका गळ फासलावू, पाखरानं लढूया रे नका गळ फासलावू. आणि त्याच्यानंतर मी मुलींना प्रश्न विचारला, तोच 2000 मुली होत्या, सांगा बरं लेकरांना तुमच्यापैकी किती जणी शेतकऱ्याचे हात? तर सर 2000 1900 मुलींनी हात वर केला सर. आणि मग माझ्या लक्षात आलं की जेवढ्या म्हणून आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या, महिलांनी एकही केली नाही. आता नवऱ्यानंच मारलं असलं तर माहीत नाही, पण महिलेने केलेली कुठे ऐकली का तुम्ही? कारण ईश्वरानंच निसर्गानंच त्यांच्यामध्ये एक अशी प्रतिकार शक्ती दिलेली आहे की माझ्या चिला पिलांना सोडून मी जाणार नाही, मी काही करेल, काही माझ्या लेकरांसाठी करेल. तरी म्हणजे असं कवितेतून सापडत असतं. त्यांनी शेतकऱ्याचा उल्लेख केला. गेल्या वर्षी साम टीव्हीवर आलेली कदाचित तुम्ही अनेकांनी ऐकलेली कविता औरंगाबादला मी परवा मसापमध्ये सादर केली होती. पठाण सर होते ती घेऊ का? वेळ व्हायला मागून खडे मारायला कोणते? भास व्हायला भास. आणि मी इकडे सारखं का बघायला तिकडून असं मला इशारा करतो, म्हणजे त्यावेळेस थांबा. पण मला रात्रीच दिसत नाही. तर 31 डिसेंबरला शेतकऱ्याचं असल्यामुळे मी अनेक कविता शेतकरी कष्टकरी साध्या सुध्या शब्दामध्ये कुठलेही अलंकारिक शब्द मला येतच नाही तर मी बोलू कुठून. माझ्या घरी मी मायला मायच म्हणतो, तू मायच लिहिणार मॉम वगैरे लिहिलं तर ते नाही ना शक्य. हां मी पाणी नळाचंच न म्हणते आमची माय, पाणी घेऊन ये मला बाणाचं कुठून येईल. तर 31 डिसेंबरला 4-5 वर्षापूर्वी मी रात्री घरी झोपलो होतो माझ्या स्वतःच्या हसा. आणि 31 डिसेंबरला वर्तमानपत्रामध्ये पेपरमध्ये एक बातमी येते की सरत्या वर्षातील 10 ठळक घटना जगातल्या, बरोबर आहे? तर मी सहज असं वाचत होतो काय काय जगात 10 घटना घडल्या, कविता जन्मते कुठून. तो पहिल्या क्रमांकाची घटना तुमच्या माझ्या भारतातलीच नव्हती तर महाराष्ट्रातली होती की कुणीतरी उद्योगपतीने आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट दिलं होतं. चांगल्या गोष्टी सगळीकडे माहीत असतात. आणि ती घटना बघून माझा छाती अगदी 56 इंचापेक्षा अजून जास्त फुगून आली की मी किती श्रीमंत देशात जन्म घेतला, की ज्या देशामध्ये आपल्या बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट देतात त्या देशात मी जन्म घेतला, मी किती श्रीमंत आहे. असं बघत असतानाच त्याच पानावर खालच्या बाजूला एक कॉलमची छोटीशी बातमी होती की जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या 3 मुली लग्नाला आलेले उपवर झालेले त्यांना कसं उजवायचं उजवायचं माहीत आहे ना, त्यांचं हुंडा कुठून द्यायचा? हुंडा तर नाही ना इकडं आहे, चांगल्या गोष्टी सगळीकडे असतात. तर त्यांना हुंडा कसा द्यायचा, त्याची लग्न कशी करायची, म्हणून नवरा बायको आणि 3 मुलींनी विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. एकाच पानावर एकाच राज्यातल्या 2 घटना. आणि मला प्रश्न निर्माण झाला की माझा देश हा आहे की माझा देश हा आहे, म्हणजे नेमका मी कोणत्या देशातला, जिथं बायकोला 450 कोटी रुपयाचं विमान भेट देतात तो देश माझा आहे, की मुलींना कसं उजवायचं म्हणून विहिरीत आत्महत्या करतात तो देश माझा आहे. ह्या विचारातूनच कविता साध्या सुध्या शब्दात महाराष्ट्रानं बऱ्यापैकी स्वीकारलेली. साम टीव्हीच्या माध्यमातून ती कविता घेतो की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या,
एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यावेळेस लिहिलेली कविता होती की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या, ठिगळाला ठिगळं जोडण्यातच आमच्याही जिंदग्या गेल्या. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेटलेत. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता, आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता. तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो. अरे तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो. अरे तुमचा सन्मान आम्हाला आमचा सन्मान वाटतो. पैसा तुमचा, बायको तुमची, याचा कोणाला इन्कार नाही. कोण कोणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही. अरे पण ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, अरे ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, जिथं कित्येक जण आज जिथं कित्येक कळ्या उमलण्याआधीच कुस्करल्या जातात, हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात, मुलींना कसं उजवायचं म्हणून काही जण विहिरीजवळ करतात, तर काही जण पोट कसं भरायचं म्हणून अजन्म कुमारी जळतात. तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरी हटत नाही. 6,500 कोटीचा बंगला मी बघून आलो बोडसरकडे सर, 3 माणसांसाठी बांधलेला 6,500 कोटी विमानतळ हेलिपॅडवर काय काय काय, 3 माणसांसाठी आणि आजूबाजूला सगळे झोपड्या काय बघा बघा, 6,500 कोटीचा बंगला, बाजूला सगळ्या झोपड्या, चिखल चिलट मच्छर उघडे नागडे लेकर. की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. की तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही. IPL चांगल्या गोष्टी सगळी. तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना, आता बघा म्हणी आमच्या इकडे आजी वगैरे सांगायची, त्या म्हणी मी कवितेत घेत असतो साधे आपल्या ग्रामीण. की तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आमची, तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही, पण करवलीचा पदर घसरला की वराड बावचळेशिवाय राहत नाही. विचार करा, विचार करा, गरिबांची अशी मजाक उडू नका. विचार करा, गरिबांची अशी मजाक उडू नका. संस्कार आणि संस्कृतीला असं पायदळी तुडू नका. याद राखा, तुमचं असंच सुरू राहिलं तर एक दिवस असा येईल की तुमचंच तेल आग लिहून तुमच्याच मालावर धावतील, तुमचंच तेल आग लिहून तुमच्या मालाकडे धावतील. कविता संपली, काय वाटायला हरकत नाही. आणि आता खूप बोलायची इच्छा, खरं तर माहितीच नाही आपल्याला तास 1.5 तासाच्या अगोदर थांबायचं, पण मित्राचा आग्रह आहे आणि मला जाणीव आहे तुमचे सगळे चेहरे लक्षात येत आहेत की काय पाहिजे तुम्हाला. आता या भुकेपेक्षा दुसरी भूक लागलेली आहे याची जाणीव आहे. आपण मला ऐकून घेतलात, इथं बोलवलात इतक्या मोठ्या समारंभाला, स्वतःला धन्य समजतो. थांबतो, जय जगत.